गणेश गल्लीच्या राजाचं दर्शन घेणार आहोत, कारण मंडपामधून आता बाप्पा बाहेर आलेला आहे. विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. मुंबईचा मानाचा समजला जाणारा पहिला गणपती अर्थात गणेश गल्लीचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक आता सुरू झाली आहे. मेघवाडीमधून फिरून लालबागमधल्या मुख्य रस्त्यावर मूर्ती आणली जाणार आहे आणि त्यानंतर हळूहळू गिरगावच्या दिशेनं विसर्जनासाठी मुंबईचा राजा रवाना होईल. गाजत गाजत राजाची विसर्जन मिरवणूक आता सुरू झाली आहे. एकीकडे आपण मुंबईतले दृश्य बघतोय तर दुसरीकडे पुण्यातले दृश्य बघतोय. अखेरची आरती बाप्पाची केली जाते. मिरवणूक निघण्याआधी ही मूर्ती केली जाते, आरती केली जाते बाप्पाची. मुंबईतली ही दृश्य आपण बघतोय. सगळे गणेश भक्त गुलालात अक्षरशः नाहून निघालेले आहेत आणि ही 22 फूट उंच मूर्ती, फुलांचा छान वर्षाव त्या ठिकाणी बाप्पाच्या मूर्तीवर होतोय. आपण सध्या ही दृश्य बघतोय. गणेश गल्लीच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे. अत्यंत नयनरम्य असा हा सोहळा आहे आणि असं हे दृश्य असतं दरवर्षी. हे दृश्य पाहण्यासाठी सुद्धा गणेश भक्त उत्सुक असतात. भव्य दिव्य मूर्ती आणि त्याच्यावर त्याच भव्य दिव्यतेनं होणारी ही पुष्पवृष्टी. सगळ्या या अशा उंच मूर्ती असणाऱ्या सगळ्या मूर्तींवर अशा पद्धतीनं पुष्पवृष्टी केली जाते. आता ही सुद्धा एक परंपरा होत चाललेली आहे मुंबईमध्ये मोठमोठ्या गणेश मूर्तींवर अशा पद्धतीनं पुष्पवृष्टी करण्याची. मात्र हा सोहळा अत्यंत नयनरम्य असतो यात काही शंकाच नाही. इकडे आपण पुण्यातले दृश्य पाहतोय. गुरुजी तालीम मित्रमंडळाचा हा गणपती बाप्पा आहे. सुंदर देखावा साकारलेला आहे या ठिकाणी. विठ्ठल रुक्मिणीची ही अगदी सुंदर मूर्ती आपण गणपती बाप्पाच्या पाठीमागे असलेली पाहतोय. मुंबई आणि पुणे दोन्ही ठिकाणची ही गणपती बाप्पांची दृश्य आपण बघतोय. आज दोन्ही ठिकाणी विसर्जन मिरवणुका भव्य दिव्य असणार आहेत, पण गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे मुंबईमध्ये आपल्याला खूप उंच मूर्ती पाहायला मिळत आहेत. 20 फूट 22 फूट अशा सगळ्या बाप्पांची मूर्तीची उंची आहे. मात्र पुण्यामध्ये बाप्पांच्या मूर्तीची उंची तितकीशी मोठी पाहायला मिळत नाही. मात्र विसर्जन मिरवणूक मात्र तितकीच सुंदर असते आणि पाहण्यासारखी असते. ती पाहण्यासाठी सुद्धा मोठ्या संख्येनं अनेक गणेश भक्त येत असतात. मुंबईमधल्या गणेश गल्लीच्या राजाची ही दृश्य आपण पाहतोय. थेट दृश्य आपण झी 24 तासवर पाहत आहे. गुलालात नाहून निघालेले हे सगळे कार्यकर्ते आणि गणेश भक्त आपण मंडळाचे पाहतोय. छत्रपतींचा विचार म्हणजे